तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो आजची जी काही माहिती आहे ती विद्यार्थी मित्रांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे, कारण की मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी महत्त्वाची स्कॉलरशिप, केंद्र सरकारची अशी एक महत्त्वाची स्कॉलरशिप घेऊन आलोय ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता जवळपास 1,25,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर ती योजना कोणती आणि कोणती स्कॉलरशिप आहे त्याचबद्दलची माहिती पाहूया. तर या योजनेचं नाव आहे मित्रांनो पीएम यशस्वी योजना, म्हणजे प्रधानमंत्री अचीव स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम, अशा प्रकारे या योजनेचं नाव, शॉर्ट मध्ये पीएम यशस्वी असं या योजनेचं नाव आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची प्रक्रिया ही 17 ऑगस्ट 2023 आहे. तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अगदी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय असणार आहे, तसंच या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, कोणकोणते विद्यार्थी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि कशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत जो काही 1,25,000 रुपयापर्यंत लाभ आहे तो कशा प्रकारे मिळणार आहे त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जे विद्यार्थी 11वी आणि 9वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तर मित्रांनो तुम्ही पण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तर जसं की मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे विद्यार्थी मित्रांसाठी, ज्या योजनेचं नाव आहे पीएम यशस्वी योजना. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अगदी मोफतमध्ये जवळपास 1,25,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप ही दिली जात आहे. तर ती कशा प्रकारे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तसेच या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे फिलअप करायचा त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पब्लिक नोटीस, याबद्दलची संपूर्ण नोटीस पण जाहीर करण्यात आली होती, यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया. तर अशा प्रकारे ही यशस्वी एंट्रन्स एक्झाम असणार आहे. या एक्झाममध्ये जर तुम्ही पासआउट जर झाला तर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत जवळपास 1,25,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप ही दिली जाणार आहे. तर ही जी काही स्कॉलरशिप असणार आहे मित्रांनो या स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थी पाहायला गेलं तर जे विद्यार्थी इयत्ता 9वीमध्ये आणि इयत्ता 11वीमध्ये शिकत आहेत असेच विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्याबद्दलचं संपूर्ण अपडेट इथे दिलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया ही 11 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली होती आणि याची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट होती. परंतु मित्रांनो यामध्ये आता अपडेट करून जी काही शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख एक्सटेंड करण्यात आली, वाढवण्यात आलेली. आता शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2023 असणार आहे. त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात करा. जर मित्रांनो तुम्ही पण 9वीमध्ये शिकत असाल किंवा 11वीमध्ये शिकत असाल किंवा तुमच्या ओळखीचे भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणी शिकत असेल तर अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे संपूर्ण नोटीस आलेली, यामध्ये जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर याची संपूर्ण माहितीची जी काही पीडीएफ असणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली, परीक्षा कशाप्रकारे असणार आहे, परीक्षेचं माध्यम कशाप्रकारे ऑनलाईन ऑफलाईन, तर जी काही परीक्षा असणार आहे ती ऑफलाईन पद्धती असणार आहे. जसे की तुम्ही 7वीला किंवा 6वीला 9वीची परीक्षा दिली असेल त्याचप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा असणार आहे. यामध्ये OMR म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न 1 क्वेश्चन आणि त्याचे 4 पर्याय असणार आहे. त्यामधला 1 पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर जी काही OMR आन्सर शीट असणार आहे त्यामध्ये जे काही क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचा गोल्ड राऊंड करून त्याला ब्लॅकने गोल्ड राऊंड करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पेपर बी असणार आहे ऑफलाईन पद्धतीने, त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे त्याबद्दलचे संपूर्ण डिटेल टू डिटेल याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे, PDF मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. यामध्ये गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, सामान्य ज्ञान अशा प्रकारे संपूर्ण पेपर असणार आहे आणि यामध्ये टोटल मार्क 100 मार्काचा संपूर्ण पेपर असणार आहे. 2.5 घंट्याचा हा संपूर्ण पेपर आहे. यामध्ये परीक्षा कार्यक्रमाची सारणी कशाप्रकारे आहे त्याबद्दलची पण माहिती इथे दिलेली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घ्या. तर आता आपण या स्कॉलरशिपसाठी या योजनेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे ata.nta.ac.in. तर PM यशस्वी 2023 अशा प्रकारे योजना आहे. या वेबसाईटवर तुम्हाला येऊन सर्वात अगोदर इथे आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दाखवला जाईल. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हियर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो न्यू कैंडिडेट रजिस्ट्रेशन हियर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झालेले दिसून येईल। सर्वात अगोदर तुम्हाला याबद्दल जे संपूर्ण इंस्ट्रक्शन इथे शो केले जाईल कशा प्रकारे अटी आणि शर्ती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। यामध्ये सर्वात अगोदर जर तुम्ही या योजनेबद्दलची ही जी काही स्कीम आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जर पाहिली नसेल तर सर्वात अगोदर ही माहिती डाउनलोड करून घ्या। याच्या पीडीएफची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली हीच माहिती आहे ती, इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता हिंदी किंवा इंग्लिशमधून। तर ही सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्या आणि नंतर सर्वात तुम्हाला स्क्रोल करायचं आहे इथे तुम्हाला आय हॅव डाउनलोड यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर क्लिक हेअर टू प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल। तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर अप्लाय फॉर, तर तुम्ही आता ज्या क्लासमध्ये असाल ज्या वर्गात असाल नववीत असाल तर नववीवर क्लिक करा, आणि मित्रांनो जर तुम्ही अकरावीमध्ये असाल तर तुम्हाला इथे इलेवन्थ ही तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। वर्ग सिलेक्ट केल्यानंतर नंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट नेम, तर इथे सर्वात अगोदर तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे। इथे नोटिफिकेशन पाहू शकता, यावर जर तुम्ही तुमचा स्क्रोल बार आणला तर इथे ॲज पर आधार, आधार कार्डवर जसं तुमचं नाव असेल सेम ॲज इट इज तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे। नंतर मेल आय डी, इथे तुमची चालू मेल आय डी एंटर करायची, कन्फर्म मेल आय डी, वरी जी काही मेल आय डी एंटर केली असेल तीच तुम्हाला इथे कन्फर्म करण्यासाठी परत एकदा एंटर करायची आहे। इथे मोबाईल नंबर, चालू मोबाईल क्रमांक 10 अंकी, नंतर अल्टरनेटिव्ह असेल तर एंटर करा अन्यथा सोडून द्या। जे काही रेजिस्टारमध्ये दिलेले आहेत ऑप्शन ते संपूर्ण ऑप्शन तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायचे आहेत। नंतर डेट ऑफ बर्थ, इथे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे, यामध्ये सर्वात अगोदर डेट, नंतर इथे तुम्हाला तुमचं मंथ आणि नंतर फायनली इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे चूज पासवर्ड, आता इथे तुम्हाला जो काय ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। तर पासवर्ड तुम्हाला इथे कमीत कमी 8 अंकी करायचा आहे, यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक स्मॉल अक्षर, एक त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर अशा प्रकारे तुमचा पासवर्ड असला पाहिजे। तर तुम्ही सिम्पली तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। नंतर कन्फर्म पासवर्ड, जो काही वरी पासवर्ड एंटर केला असेल तोच तुम्हाला इथे परत एकदा एंटर करून कन्फर्म करायचा आहे। नंतर क्वेश्चन, सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक कोणता एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, जसं की तुमचं फर्स्ट स्कूल पहिली शाळा कोणती होती किंवा तुमचं जन्म कोणत्या ठिकाणी झाला ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। कोणतं पण एक सिलेक्ट करा आणि त्यांचा आन्सर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। भविष्यात जर काही कारणास्तव तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला तर तुम्ही हा क्वेश्चन सिलेक्ट करून तुमचा आन्सर जर दिला बरोबर तर तुमचा पासवर्ड हा रिसेट होऊ शकतो। आता ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सिक्युरिटी पिन, तर यामध्ये दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड तुम्हाला काळजीपूर्वक इथे एंटर करायचा आहे, आणि सबमिट अँड सेंड ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट ओटीपी, तर अशा प्रकारे पॉपअप विंडो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला येस या बटनावर क्लिक करायचं आहे, आणि इथे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे ते तुम्हाला इथे मेसेज आलेला दिसून जाईल। जी काही मेल आय डी असेल तुमची मेल आय डी चेक करायची, त्यामध्ये स्पॅममध्ये किंवा तुमच्या ऑल मेलमध्ये तुम्हाला तुमचा मेसेज चेक करायचा आहे, आणि जो काही ओ टी पी आलेला असेल मेल आय डीवर, लक्षात घ्या मेल आय डीवर जो काही ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, आणि व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर युअर अकाउंट हॅज बीन व्हेरीफाईड, युअर ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंड टू युअर मेल आय डी ॲड्रेस अँड प्लॅन, प्लीज लॉग इन टू द ॲप्लिकेशन पोर्टल युझिंग युअर ॲप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल। आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यामुळं तुमचा तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या मेल आय डीवर एक मेसेज आलेला दिसेल, त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे सेंड केला जाईल, तो तुम्हाला इथे चेक करायचा आहे। तर इथे तुम्हाला अशा प्रकारे लॉग इनच्या डॅशबोर्डवर रिडायरेक्ट केलं जाईल। इथे तुम्हाला जो काही मेल आय डीमध्ये आलेला जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड एंटर करायचा आहे, सिक्युरिटी पिन म्हणून दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड काळजीपूर्वक इथे एंटर करा, आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल। तर अशा प्रकारे हा संपूर्ण डॅशबोर्ड आहे, इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिसून जाईल। आता जो काही पुढचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आता आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, तर इथे तुम्हाला कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही इथे पण क्लिक करू शकता। तर कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर आता जो काही उर्वरित ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट हे संपूर्ण तुम्हाला इथे आता कम्प्लीट करायचं आहे। तर आता रजिस्ट्रेशन करतेवेळी जी काही माहिती अर्धी फिलअप केली असेल ती ॲटोमॅटिकली फिलअप झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। यामध्ये आता तुम्हाला तुमचा सर्वात अगोदर फादर नेम, इथे वडिलांचं नाव, इथे मदर नेम, तुमच्या आईचं नाव, इथं आपलं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर, नंतर नॅशनॅलिटी आपलं इंडिया सिलेक्ट करायचं, नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे आयडेंटिटी टाईप। तर आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, तर यामध्ये आधार कार्ड एकच डॉक्युमेंट असेल तर आधार कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नंतर इथे आधार कार्ड नंबर, जो काही 12 अंकी आधार कार्ड नंबर असेल तो 12 अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे काळजीपूर्वक एंटर करायचा आहे। नंतर डोमासाईल, डोमासाईलमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही ज्या राज्यातून बिलॉंग करता ते राज्य सिलेक्ट करायचं आहे। नंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची, डी एन टी, ई बी सी आणि ओ बी सी,
जी काय कास्ट कॅटेगरी असेल ती कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. नंतर तुम्हाला आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, आता जर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही इथे येस करू शकता, नसाल तर नोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. दिलेला जो काही कॅप्चर कोड आहे तो तुम्हाला इथे काळजीपूर्वक एंटर करायचा आहे आणि नंतर आय अग्री या बटनावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. तर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमची ॲड्रेस डिटेल फिलअप करायचे आहे. यामध्ये सर्वात अगोदर कंप्लीट ॲड्रेस तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. नंतर इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र राज्य. नंतर आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता तो जिल्हा तुम्हाला इथे काळजीपूर्वक सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, नंतर पिनकोड आणि ही संपूर्ण माहिती ॲड्रेस डिटेल प्रेझेंट ॲड्रेस डिटेल फिलअप केल्यानंतर नंतर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस डिटेल पण इथे फिलअप करायची आहे. जर मित्रांनो तुमचा प्रेझेंट आणि परमनंट सेम ॲड्रेस असेल तर तुम्हाला इथे सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो काही तुमचा वरचा ॲड्रेस असेल तोच ॲटोमॅटिकली फिलअप झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. आता ही संपूर्ण ॲड्रेस डिटेल फिलअप केल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चर कोड इंटर करायचा आहे आणि आय ॲग्री यावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. आता इथे तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. तर यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथे एक्झाम डिटेल, तर एक्झाम डिटेलमध्ये तुम्हाला तुमची एक्झामबद्दलची संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे एक्झाम अप्लाइड फॉर, तर मी इथे 11वीसाठी अर्ज केला होता. म्हणजे आता मी सध्या 11वी शिकत आहे तर 11वीसाठी अर्ज केला आहे. जर तुम्ही 9वीमध्ये शिकत असाल तर तुम्ही इथे 9वी सिलेक्ट केलं असतं तर जी काही एक्झाम पासेड इन 2022-23 आहे तिथे 8वी आलं असतं. तर इथे मी 2022-23 11वीमध्ये शिकत आहे त्यामुळे माझी जी काही 10वी आहे ती 2022-23 कम्प्लीट झाली. अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. ज्यामध्ये नंतर तुम्हाला कॅन्डिडेट शुड हॅव पासेड क्लास 10. तर आता तुम्ही जर 9वीमध्ये असाल तर तुम्हाला इथे 8वी येईल आणि जर तुम्ही 11वीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे 10वी पासआउट झाला का नाही ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. तर इथे तुम्हाला टिकमार्क करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला मीडियम ऑफ एक्झाम, तर मीडियम ऑफ तुम्हाला एक्झाम कशाप्रमाणे द्यायची, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहे. तर इथे तुम्हाला एकूण 4 प्रकारचे एक्झाम सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. तर त्यामध्ये सर्वात अगोदर स्टेट सिलेक्ट करा आणि नंतर जे डिस्ट्रिक्ट जो जिल्हा गाव ते तुम्हाला जवळ पडत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड इथे काळजीपूर्वक एंटर करा आणि आय अग्री यावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची एक्झाम डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. आता इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. आता 10वीची माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची. आता मी 11वीसाठी अर्ज केला आहे त्यामुळे इथे मला 10वीची माहिती फिलअप करावी लागणार आहे. तर 10वी 10th क्लास इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली सिलेक्ट झालेली दिसून जाईल. 10वी तुम्ही तुमची कोणत्या राज्यातून झाली ते राज्य सिलेक्ट करा. नंतर कोणत्या जिल्ह्यातून झाली, शहरातून झाली तो जिल्हा सिलेक्ट करा. शाळेचं नाव काय होतं ती शाळा सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज पडले आणि नंतर तुमचं 10वीमध्ये कोणतं मीडियम होतं, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, जे काय असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. आणि दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड तुम्हाला अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला आय अग्री यावर तुम्हाला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर तुमची एज्युकेशनल डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. आता नंतरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अदर डिटेलमध्ये तुम्हाला आता अदर माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. यामध्ये एज्युकेशन बॅकग्राऊंड ऑफ पॅरेंट, आता तुमच्या पॅरेंटचं म्हणजेच तुमच्या वडिलांचं किंवा आईचं शिक्षण काय झालं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. PhD, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन जे काय झालं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचे आई किंवा वडील शिकलेच नसतील तर लिटरेटर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिटरेटर यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अदर कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही, अदरवर क्लिक करावं लागेल फक्त तुम्हाला. नंतर इथे तुम्हाला तुमचं ॲन्युअल इन्कम सिलेक्ट करायचं आहे. जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑक्युपेशन, तुमचे आई वडील काय करतात, बिझनेसमॅन, डिफेन्स, ॲग्रिकल्चर, सेल्फ एम्प्लॉईड, सर्व्हिस, जे काय असेल ते सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत, 1, 2, 3, जे काय असेल ते, नसेल तर 0. नंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसून जाईल. इफ युअर पॅरेंट ॲन्युअल इन्कम इज मोर दॅन 2.5 लाख देन यू आर नॉट इलिजिबल फॉर SSV एक्झाम 2023. आता इथे मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकत नाही. इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला हाऊ मेनी सिस्टर, तर तुम्हाला इथे भाऊ किती, बहीण किती ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आर यू अ रिसिप्शंट ऑफ एनी अदर स्कॉलरशिप फॉर अदर बेनिफिट. आता मित्रांनो तुम्ही जर अदर कोणत्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला आहे का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. याचं काही एवढा इफेक्ट त्यावर पडत नाही. नंतर आर एनी ऑफ युअर ब्रदर सिस्टर रिसेप्शन ऑफ स्कॉलरशिप अंडर दिस स्कीम. तसेच मित्रांनो तुमच्या भावानं किंवा बहिणीने या स्कॉलरशिपचा अगोदर काही लाभ घेतला आहे का, असेल तर येस करा, अन्यथा नसेल तर नो.
यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शक्यतो त्या दोन्ही ऑप्शनवरनच क्लिक करून ठेवा। नंतर इथे तुम्हाला कॅप्चर कोड एंटर करायचा आहे जो काही दिलेला असेल। नंतर आय अग्री यावर क्लिक करून सेव एंड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सक्सेसफुली तुमची ऑर्डर डिटेल सेव झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे। आता फायनली आता आपल्याला इथे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तर यामध्ये आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते, तुमचा पासपोर्ट अकराचा फोटो, सिग्नेचर, इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड, अशा प्रकारे तुम्हाला फक्त 5 डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत। हे 5 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता। तर सर्वात अगोदर इथे आपला पासपोर्ट आकाराचा फोटो सिलेक्ट करा। फोटो अपलोड करण्यासाठी काही इथे स्पेसिफिकेशन दिले, म्हणजे फोटोची साईज 10 KB ते 200 KB आत असली पाहिजे। फॉर्मॅट हा JPG यामध्येच असला पाहिजे। तर फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करा। नंतर आपला फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचा फोटो ठेवला असेल, आणि ओपन या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमचा फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल। आता नेक्स्ट आहे सिग्नेचर। तर सिग्नेचर ही JPG यामध्ये फॉर्मॅट असला पाहिजे। साईज ही 4 KB ते 30 KB आत असली पाहिजे। अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला इथे तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे, आणि ओपन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमची सिग्नेचर अपलोड झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। नंतर आहे इन्कम सर्टिफिकेट। आता मित्रांनो इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत। जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्याकडे सध्या इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही एक ॲन्युजरी फॉर्म आहे तो अपलोड करू शकता। म्हणजे तुम्ही सध्या तुमचं इन्कम सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला आहे ते अजून तरी आलेलं नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक दुसरा ऑप्शन दाखवू तुम्ही। तर आपल्याकडे इथे इन्कम सर्टिफिकेट नाही, तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 2 नंबरचा डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट ॲन्युजरी VII सेल्फ डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट इन ILIEU ऑफ इन्कम सर्टिफिकेट। तर आपल्याकडे सध्या इन्कम सर्टिफिकेट नाही, नुकतंच आपण इन्कम सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे, आणि हा संपूर्ण फिलअप करायचा आहे। यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव, ॲड्रेस, ॲप्लिकेशन नंबर, इन्कम सर्टिफिकेटसाठी अर्ज केल्यावर एक पावती जनरेट होती, त्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, मेल आय डी, अशा प्रकारची संपूर्ण माहिती फिलअप करायची। तुमच्या वडिलांचा पासपोर्ट साकाराचा फोटो लावायचा आहे, आणि हेच स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। आणि नंतर कास्ट कॅटेगरी, जर तुमच्याकडं कॅटेगरी सर्टिफिकेट कास्ट कॅटेगरी पण नसेल तर त्यासाठी वरचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, इथे तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करायचा आहे, फिलअप करायचा आहे, आणि तोच तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। लक्षात घ्या, हे केव्हा, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आणि इन्कम सर्टिफिकेट नसेल तर, हे तुम्हाला 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। नंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे। अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करून ते अपलोड करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दिसून जाईल। ओके या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचा संपूर्ण प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल। आतापर्यंत तुम्ही कोणकोणती माहिती फिलअप केली, पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, एज्युकेशनल डिटेल, अदर डिटेल आणि डॉक्युमेंट्स, तर हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला संपूर्ण माहिती काळजीपूर्वक चेक करायचे। केव्हा, प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बिफोर फायनल सबमिट। फायनल सबमिट करण्याअगोदर इथे तुम्ही बघू शकता, फायनल सबमिट करण्याअगोदर ही संपूर्ण माहिती चेक करायची। जर काही माहिती चुकीची झाली असेल तर बॅकवर क्लिक करून ती माहिती तुम्हाला परत एकदा एडिट करून अपडेट करायची आहे। जर मित्रांनो काही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये माहिती चुकीची ठरली असेल तर तुम्ही पुढे जाऊन अपडेट करू शकत नाही किंवा एडिट करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती अपडेट करायची आहे। जर कोणत्यामध्ये पण प्रॉब्लेम असेल, समजा कॉन्टॅक्टमध्ये, तर इथे तुम्ही कॉन्टॅक्टवर क्लिक करून ती माहिती अपडेट करू शकता। जर संपूर्ण माहिती बरोबर आहे तर फायनल सबमिट यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा स्वतःचा PM YSV म्हणजेच प्रधानमंत्री अचीवर फॉर अ व्हायब्रंट इंडिया, तर अशा प्रकारे या संपूर्ण योजना आहे, महत्त्वाची योजना आहे, विद्यार्थी मित्रांसाठी योजना नक्कीच महत्त्वपूर्ण आहे। ज्या विद्यार्थी 11वीमध्ये किंवा 9वीमध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण आहे। ज्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जवळपास 125,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिली जाते, जे विद्यार्थी 11वीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 125,000, आणि जे विद्यार्थी 7वी 9वीमध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना 75,000 रुपये अशा प्रकारे स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। यामध्ये संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर याची जी काही एक्झाम डेट दिलेली आहे त्या एक्झामनुसार तुम्हाला इथे तुमची संपूर्ण एक्झाम तुम्हाला इथे कम्प्लीट करायची, त्याबद्दलची संपूर्ण माहिती या PDFमध्ये दिलेली, इथे तुम्ही पाहू शकता। या PDFमध्ये संपूर्ण माहिती दिलेली, आवेदन करायची तारीख, परीक्षा कशाप्रकारे आहे, कधी आहे, 29 सप्टेंबर 2023 ही पेपर असणार आहे, ऑफलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, 2.5 घंट्याचा असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती या PDFमध्ये दिलेली आहे। तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।